नमस्कार, शोभा देशमुख किचन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या पप्पासाठी मोदकाची रेसिपी दाखवणार आहे, तरी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याला लागणारे साहित्य: 2 वाट्या मैदा। कोणतेही प्रमाण घ्या, तुम्ही तुमच्या घरी 21 मोदक होतात। 2 वाट्या मैदा, 1 वाटी ओल्या नारळाचा किस होऊन घेतलं, 1 वाटी पिठी साखर, 1/2 वाटी खवा, तूप मोहनासाठी, थोडं मीठ चवीला, गुलकंद, रवा, दूध आणि हे ड्राय फ्रुट्स, अक्रोड, काजू आणि थोडे बेदाणे, एवढं साहित्य लागतं। सुरुवातीला आपल्याला मोहन टाकावं लागेल मैद्यामध्ये। हे आपल्याला खुसखुशीत करायचे आहेत म्हणून आपल्याला गरम मोहन लागेल। हे तूप गरम करून घेते। मैदा घेतला 2 वाट्या, थोडा रवा त्याच्यामध्ये टाका म्हणजे खुसखुशीतपणा येतो पातीला। याच्यामध्ये चवी पुरतं मीठ, आणि हे आपल्याला कडकडीत मोहन टाकायचंय याच्यामध्ये, आणि या दुधाने भिजवायचे। दूध जास्त लागत नाही, पाहिजे तसा वापर करा। जनरली मोदक हा प्रकार दुधानेच भिजवला जातो, प्रसाद हा नेहमी दुधामध्येच करतात। तूप चांगलं तापून घ्या, तूप छान तापलेलं आहे आता। नेहमी गरमच तूप वापरा मोहन टाकताना मोदकामध्ये, त्यामुळे मोदक खुसखुशीत होतात। आणि आता हे सगळं याला लावून द्यायचं। आता हे कसं ओळखायचं, प्रमाण किती झालं तुपाचं, हे तुम्हाला सांग। असं छान लावून घ्यायचं। बघा, आता मोठा झाला हा, हे प्रमाण बरोबर झालं। जास्त पण टाकायचं नाही, कमी पण नाही। आणि आता हे मी दुधाने भिजवून घेते। घट्ट भिजवा, खूप अगदी पातळ भिजू नका, पुरीपेक्षाही थोडस घट्ट, अगदी दूध कमी लागत। तुम्हाला सांगते किती भिजवायचं। घट्ट भिजवा, थोडं रवा आपण अगदी थोडासाच वापरलेला आहे। आणि हा सारण होईपर्यंत 10-15 मिनिटं बाजूला ठेवा, म्हणजे आपला थोडा रवा आणि ते पीठ चांगलं भिजून जात। आता आपण सारण करूया। 1 चमचा छोटं तूप टाका, त्याने चव छान येते सारणात। याच्यावरच मी ओल्या नारळाचा किस टाकते तुपावर। आपण थोडासा किस टाकूया, हलकासा किस, छान परतला गेलाय। आता आपण 1 चमचाभर दूध टाकायचं, हे सगळं मिळून येण्यासाठी, मिक्स होण्यासाठी 1 चमचाभरच दूध टाकलंय। म्हणजे तो नारळ सॉफ्ट होतो दूध टाकल्याने, नारळाला सॉफ्ट पण येतो म्हणून आपण टाकलाय। याच्यावरच आपण खवा टाकतोय, 1/2 लिटरचा खवा पुरे होतो। 1/2 लिटर दुधाचा, फुल क्रीमचं दूध आणा आणि त्याचा खवा करा। घरी केलेला खवा केव्हाही देवासाठी चांगला, त्याच्यात अजिबात मिक्स होत नाही आणि लवकर होतो। मागे मी तुम्हाला सांगितलेला आहे खवा कसा करायचा ते। त्याच्या मी या दुधामध्येच खोबऱ्यामध्ये हा खवा मिक्स करून घेतला। घरचा खवा असल्यामुळं खूप भाजण्याची सुद्धा आवश्यकता नाही, फ्रेश आहे। पुन्हा मी परतून घेते।
एक खवा छान मिसळलाय आपल्या सारणामध्ये, छान मिक्स झालेला आहे सगळं, खोबरं आणि खवा। याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स पण टाकायचे, हे पण सॉफ्ट होऊन जातात त्याच्यामध्ये, याला भाजायची वगैरे नाही आहे। अक्रोड, काजू आणि बेदाणे हे सुद्धा मी कलतून घेते। याच्यामध्ये मी पिठी साखर वापरते सारणामध्ये, त्यामुळे ती अजून लवकर होतं आपलं सारण, चटकन होतं। तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता। मी पिठी साखर टाकते, थोडीशी बाजूला काढते, मग सांगते का काढते। आता पुन्हा आपण सारण मिक्स करूया। हे बघा, आता छान व्यवस्थित झालंय, सगळं मिक्स झालंय आणि हा थोडा कढईतनं सुटायला लागलाय। याला तूप पण सुटलेलं आहे कव्यामुळं, घरचा कवा असल्यामुळं। अशा वेळेस आपल्याला खूप परतत बसायचं नाही आहे, छान सॉफ्ट झालेला आहे हा शिऱ्यासारखा। अशा वेळेस आपण खाली उतरायचं। गुलकंद मी याच्यात टाकलेला नाहीये गरमीच्या, आता गार थोडासा झाला, थोडासा गार झालेला आहे म्हणून याच्यात मी आता गुलकंद मिसळते। तुम्ही गुलकंद मिसळा, केशर, इलायची, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही पण मिसळू शकता। रोज एसेन्स सुद्धा छान लागतो। आता थोडं मी गार होऊ देते। आपलं हे सारण तयार झाले, भरण्यासाठी तयार आहे। आता हे थोडस गार झाल्यानंतर वाफ गेली याची, आता याच्यात मी थोडीशी पुन्हा पिठी साखर थोडी ऍड करते। त्यामुळे काय होत कि आपलं सारण घट्ट व्हायला, घट्ट पण होत नाही पण भरायला छान होत। आणि सारण हे थोडं गोड लागत पण पारी आपली फिक्की असते, म्हणून सारण थोडं गोड करा, त्यासाठी मोदक तुमचे छान होतात। बघा आता हा गुलकंद सुद्धा खाली उतरून टाकला मी, कढईमध्ये टाकलेला नाहीये, कारण सुगंधित पदार्थ असतात ते नेहमी खाली उतरून टाका, त्यामुळे छान चव लागते। गरमीच्यामुळं सुगंध कमी होतो। आता आपलं सारण छान तयार झालं। आता आपण याच्याकडे वळूया, ते आपण बाजूला ठेवूया। मळून घेते मी, असं छान मळून घ्यायचं। छान मळलेलं आहे। आता ह्याचे आता मी दोन भाग करते, म्हणजे आपल्याला एक पीस मोदक करायचे, तर आपलं सारण किती आहे आणि मैदा किती आहे याचा आपल्याला लक्षात येतो। म्हणून एकाचे आता भाग करून घेते मी। आता हे एका भागाचे लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता ते कसे वळायचे ते मी तुम्हाला सांगते। तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि दहा, दहा लाट्या झालेले आहेत। हे मी याच्यात काढून ठेवते। एक लाटी लाटायला घेते। मध्ये जाड आणि याला पातळ साईडला पाती थोडी मोठीच घ्या, म्हणजे भरताना त्रास होत नाही। आपण बघा मध्ये गाठ ठेवलंय, साईडला पातळ ठेवलं। आणि एक सारखं करायचं असेल तर कोणती मोठी वाटी घ्या घरातली, ज्या आकाराचे करायचे असतील त्या आकाराचे, म्हणजे
एक सारखा आकार येतो मोजून। पुन्हा अजून सोपी ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला, कळ्या यायलाच पाहिजे असं काही नाही, आपण नंतर चमच्याने सुद्धा त्याला कळ्या करू शकतो। थोडस अस लाटून घ्या गाठ वगैरे, अजून पाणी छोटी छान होते आपली, आता ही पारी आपण हातावर ठेवली आहे, असं थोडस खोलगट करूया। तुम्हाला जेवढं सारण भरायचंय तेवढंच याच्यात भरा। सारण भरलंय मी, थोडं काठाने दूध लावते, कपडा जवळ ठेवा म्हणजे हे दुधाचा हात पुसून घ्या, अशा मग कळ्यात पडायच्या, असं मिळून मिळून आणायचं सगळीकडनं अशा कळ्यात। ह्या कळ्या नाही आल्या नवीन शिकणाऱ्यांच्या तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला अजून दुसरी ट्रिक पण मी सांगते। आता हे आपलं सगळं आलंय असं, हे असं हे बघा, आता हे वाटीसारखं झालेलं आहे, आता हे दाबायचं अंगठ्याने अलगद ह्या अशा वर उडून घ्यायचं, अलगद अलगद असं घ्यायला वर आणायचं, हे असं होत। आपला मोदक तयार, असं मिळून आणायचं थोडस, छान मोदक झालेलं आहे, कळ्या पण पडलेल्या आहेत। आता कळ्या, आता अजूनही आपल्याला कळ्या चांगल्या दाखवायच्या आहेत, तर सोपी ट्रिक आहे। आकार देते मोदकाला छान, एक सारखे मोदक करा छान, हे बघा असं हे करायचं, कळ्याच दिसतात त्या, अगदी कळ्या आल्याच पाहिजे असं काही गरज नाही आहे, नवीन शिकणाऱ्यांच्या येत पण नाहीत, त्यांना हे सोपी ट्रिक। बघू शकता छान मोदक झालेलं कळ्याच, मोदक वळून ठेवा नंतर तळताना मी सांगते। आता हे आपले मोदक भरून झालेले आहेत, सारण भरून झालेले आहेत, ते आपण तुपामध्ये तळून घेऊ। कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे, खूप तूप तापू नका, कमी तूप तापवा, मंद गॅस मंद करा आधी, आणि असे हे गॅस बंद करून तूप उडवायचं त्या मोदकावर, शक्यतो या ग्या जॉईंटला, कारण तिथे थोडस आपण हे केलेलं असत, मंद आजेवर हे मोदक तळून घ्या। गॅस अगदी मंद आहे, छान गुलाबी सरतळा खमंग म्हणजे छान वाटत, सुंदर कलर आलेला आहे। आता आपला टेस्टी असा प्रसाद तयार झालेला आहे मोदकाचा, अतिशय मोदक खुसखुशीत आणि चविष्ट आहेत, आणि हे मोदक टिकतात सुद्धा, कारण आपण थोडं खोबरं भाजून घेतलं होतं म्हणून। तरीही तुम्ही माझी डिश जरूर करून बघा, तुमच्याकडे सगळ्यांना आवडेल। तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशाच उपयुक्त अशा रेसिपी हेल्दी आणि टेस्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे।